साताऱ्याच्या नायगावात मंत्री छगन भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, अभिवादनानंतर आंदोलकांकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शुद्धीकरण. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193 जयंती. मुख्यमंत्री शिंदेंसह भुजबळांकडून साताऱ्यातील नायगावात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. मराठा आरक्षणाबाबतच्या सरकार आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा नाही, सगळे चोऱ्या नाही कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम. मराठा समन्वयक आणि जरांगे पाटलांमध्ये मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत चर्चा. मैदानाच्या परवानगीची मुंबईतील मराठा समाजानं परवानगीची जबाबदारी घ्यावी, जरांगेंची सूचना. जरांगे पाटलांच्या दबावात येऊन अध्यादेश काढलास आम्ही कोर्टात जाणार, झुकणार नाही, आंदोलन असणार. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा सरकारला इशारा. अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगेंमध्ये भेट, अंतर्वादी सराठीमध्ये जात सयाजी शिंदेची जरांगेंसोबत चर्चा, आंदोलनाला दिला पाठिंबा. अमोल कोल्हेना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेना घाबरण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला. लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी. लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्यास हरकत नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य. लोकसभेला युती धर्म पाळला तर विधानसभेलाही पाळला जाईल, आमची निष्ठा मोदी शहा आणि फडणवीसांशी, रवी राणांचं बच्चू कडूंना उत्तर. महानंदाचा कारभार गुजरात स्थित एनडीडीबीला देण्याचा संचालक मंडळाचा ठराव. अमूलला राज्यातील बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय. दूध उत्पादक संघर्ष समितीचे अजित नवले यांचा आरोप. महानंद गुजरातला गेल्या शांत बसणार नाही, राज्यात धृतराष्ट्राचं सरकार, राज्यकर्ते दिल्लीच्या ताटाखालचं मांजर बनले, संजय राऊतांचा हल्ला बोल. काँग्रेसवर जास्त भार टाकायला नको, इतरांनीही पुढाकार घ्यावा. नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून प्रदीर्घ चर्चा, संजय राऊतांची माहिती. लोकसभा निवडणुकीत 45+ आणि विधानसभेला 225 पेक्षा जास्त जागा जिंकू, महायुतीच्या पत्रकार परिषदेत 52 दावा. तर जानेवारीपासून राज्यभर महायुतीचे मेळावे, तटकरेंची माहिती. भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा. बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना, तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेलांनी लोकसभा लढावी, स्थानिक नेत्यांचा आग्रह. 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर आणखी 2 महिने घ्या आणि जातीय जनगणना करा, छगन भुजबळांची मागणी. जमिनीच्या मुदतवाढीसाठी नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं, तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. 15 जानेवारीपर्यंत मलिकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा. मोहा मोहित्रा यांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. मार्च महिन्यात पुढील सुनावणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महुआ यांना सहभागी होता येणार नाही. पंजाबच्या खन्नाजवळील राष्ट्रीय महामार्गावर इंधनाच्या ट्रकला लागली आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्या सुनावणी घेणार. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे आव्हान. शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरीत आज तर मुंबईतील कुर्ला आणि भांडुपमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. मुंबई शहर भागातही उद्या 10% पाणी कपात.